त्या ह्याच्यामध्ये एन सी पीला विरोध आहे, काँग्रेसचाही छुपा विरोध आहे, एन सी पीचा ओपन विरोध आहे, शिवसेना आणि आमच्यातच बोलणी चालू आहे. दोघांनीही एकमेकाला कमिट केलं आहे की आपण असणाऱ्या येत्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकींमध्ये एकत्र जायचं, कारण का आता कॉर्पोरेशनच्या निवडणुकाच दिसतात आहेत, त्याच्यामुळे आपण एकत्र जायचं असं आहे आणि पुढच्या निवडणुका आल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा एकत्र जायचं असं शिवसेना आणि वंचित यांचा बोलणी करणाऱ्यांमध्ये निर्णय झाले अशी असणारी परिस्थिती आहे. सेनेचा हा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये की काँग्रेस आणि एन सी पी यांनाही आपण बरोबर घेतलं पाहिजे. आम्ही त्यांना म्हटलं की आमचा विरोध नाही, परंतु जे काही सोर्सेसमधून आम्हाला सर कळलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये एन सी पीला विरोध आहे, काँग्रेसचाही छुपा विरोध आहे, एन सी पीचा ओपन विरोध आहे आणि त्यांना गरीब मराठा सत्तेमध्ये यावा याच्याबद्दल त्यांच्या अपेक्षा आहेत, विरोध आहे आणि म्हणून वंचितला त्यांचा विरोध. एकत्र बैठक होणार सर शिवसेना, तुम्ही बोलता की शिवसेनेसोबत आता सध्या निर्णय आहे कॉर्पोरेशनच्या निवडणुका सोबत लढू, हा निर्णय झालाय का अजूनही? ते याचा निर्णय आमचा झालाय, सेना आणि आमचा निर्णय झालाय, फक्त आता आम्हाला जाहीर करायचं आहे, सेना आणि आम्हाला बसून जाहीर करायचं आहे त्या ह्याच्यामध्ये. आता सेनेचं असं म्हणणं आहे की आम्ही असं काँग्रेस राष्ट्रवादीशी बोलून एकत्र झालं तर फार सांगते. आम्ही त्यांना म्हटलं आमचं स्वागत आहे, आम्ही काही विरोध करत नाही. यामागची कारण तुम्हाला असे वाटतात की 2019 जागा वाटपच जेव्हा पहिल्या टप्प्यात चाललं होतं त्यावेळी मावळ आणि नांदेडच्या जागेवरून जी गणित पिसकटली त्यासाठी याला कारणीभूत? त्यावेळेस आमची चर्चाच झाली ते मुळात, त्यावेळेस पहिल्यापासूनच एन सी पी हे विरोधात होती, ॲटलिस्ट काँग्रेस बोलत तरी होती. आणि एन सी पीचा डायरेक्ट त्यावेळेसचा विरोध होता 2019. काँग्रेसवाले फक्त बोलून दाखवत होते की आपण बसू बोलू अमुक करू हे करू त्या ह्याच्यामध्ये. तेव्हा नांदेड आणि मावळ ह्या सीटचा काही इश्यू नव्हता. आम्ही त्यांना सर एवढंच म्हणालो होतो की आमचं लोकसभा जी आहे हे आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी आहोत, विधानसभेमध्ये आम्ही सिरियस आहोत. तेव्हा 12 जागा अशा होत्या ह्याच्यामध्ये लोकसभेच्या की ज्या 5 लोकसभेमध्ये काँग्रेस आणि एन सी पी हारली होती कंटिन्युअसली. म्हटलं त्या 12 जागांमधला तुम्ही आम्हाला किती देत आहे तेवढं सांगा. तेव्हा 5 कंटिन्यू आहेत, जसे औरंगाबाद 80 हरत आलेले आहेत, जिंकलेली नाहीच आहे त्याच्यामध्ये. तेव्हा अशा ह्या ज्या हरलेल्या जागा आहेत त्या तुम्ही आम्हाला द्या, त्याच्यापैकी किती देत आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. विधानसभेमध्ये आम्ही तुमच्याशी भांडू म्हटलो तर आम्हाला ज्या भांडून घ्यायचे तेवढं आम्ही घेऊ, पण लोकसभेमध्ये नाही. आता कॉर्पोरेशनला हे गणित समजा फंक्शन आउट झालं तर 2024 विधानसभा आपण मग आम्हाला विसर का की सगळे पक्ष सोबत आले? माझ्या अंदाजानं आता सर शिवसेनेला डिसाईड करायचं आहे. कॉर्पोरेशन प्रतीच मी असं बोलतोय, आता कॉर्पोरेशन पुरतच बोलतोय त्याच्यामध्ये की काँग्रेस त्यांच्याबरोबर येते का हा कॉल त्यांना घ्यायचा आहे मुंबई कॉर्पोरेशनबद्दल. दुसरं असं आहे की पिंपरी चिंचवड पुणे कॉर्पोरेशन जे आहे या पिंपरी चिंचवड आणि पुणे कॉर्पोरेशनमध्ये एन सी पी शिवसेनेला घेते का,
तेव्हा हा त्या दोघांचा तिढा आहे. म्हटलं तुम्ही सोडा आम्ही तुमच्याबरोबर आहोत. कोणी मध्यस्थी करणार कारण बैठकावर बैठका होत्या. कुठलं नाही, आमच्या बैठका संपल्या. सुभाष देसाई सोबत एक बैठक झाली आमच्या बैठक झाली सगळं संपलंही आमचं. पालिकेसाठी तुम्ही किती जागा मागताय मुंबईत किती जागा? नाही आता मी काही ते सांगू शकत नाही. याचं कारण असं आलं की काँग्रेसवाले आले तर ते कमी होतात, एनसीपी वाले आले तर कमी होतात. जागांवर ताकद तुमची वाटते तुम्हाला मुंबईत? आम्ही सेनेला सांगितले तुम्ही जेवढे सोडाल तेवढे आम्ही लढू. पण तरी जर तुम्ही युतीत नसता वगैरे काहीच तर तुम्ही संपूर्ण आम्ही असायला. आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते कॉर्पोरेशनच्या 83 जागेंची आम्ही असायला तयारी केली होती बिफोर चर्चा. महाविकास आघाडी असताना जी जी काही हे झालं होतं त्यावेळेस आमचं 83 जागेंवरची आमची तयारी आम्ही सुरुवात केली होती. फायनल निर्णय असा होता किती ठिकाणी लढवायचा त्यावेळेसचा प्रश्न. मुंबईत